आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील डॉक्टर डीवाय पाटील शुक्रवारी नृसिंहवाडीत संजय सांस्कृतिक हॉल उद्घाटन सोहळा. संजय सांस्कृतिक हॉल श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे उभारण्यात आला आहे. उद्घाटन शुक्रवार 26 जानेवारी रोजी दुपारी 12:15 होत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर संजय डी पाटील, राजेंद्र कोंढरे, बाबा देसाई, दादा लाड, ललित गांधी, सौ ललिता बरगाले हे प्रमुख नेते संजय सांस्कृतिक हॉल उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. शिरोळ नृसिंहवाडी मार्गावर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दुपारी 12:15 हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. सुशांत संजय पाटील, सुमित संजय पाटील माहिती देताना म्हणाले, शिरोळ तालुका आणि सीमा भागात सांस्कृतिक हॉलची आवश्यकता होती, त्यामुळे आम्ही संजय सांस्कृतिक हॉल उभा केला आहे. खूप मोठा आवार, कमालीची स्वच्छता, मुबलक पिण्याचं पाणी, महिला पुरुषांसाठी खास बैठक व्यवस्था, वाहनांचं पार्किंग आणि मुख्य रस्त्यावर हॉल, त्यामुळे जनतेची सोय होणार आहे. याच समारंभात डॉक्टर संजय एस पाटील यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. महानकर न्यूजसाठी नृसिंहवाडीहून मोहन जमादार. डॉक्टर संजय दादा पाटील यांच्या या संजय सांस्कृतिक हॉल याचं आम्ही तात्काळमध्ये उद्घाटन करू इच्छितो. नृसिंहवाडी शिरोळ रस्त्यावरती हे नृसिंहवाडीवरचं 5 मिनिटाच्या अंतरावरती हे स्थळ आहे. इथं सोयी आम्ही सगळ्या सुविधा आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. पार्किंग पण ह्यूज पार्किंग आम्ही सगळं मोठं पार्किंग सगळं आम्ही देणार. गरीब पर श्रीमंत दोघांनाही परवडण्यासारखं आम्ही इथं रेंटल म्हणजे भाडं आम्ही ठेवणार आहोत. येत्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिना दिवशी हा आम्ही इथं उद्घाटन करणार आहोत. डॉक्टर चंद्रकांतदादा पाटील नामदार चंद्रकांत पाटील त्यांच्या हस्ते प्लस डी वाय पाटील पद्मश्री डी वाय पाटील सर त्यांच्या हस्ते आम्ही इथे उद्घाटन करू इच्छितो. 26 तारखेला आपण सर्वजण इथे यावे आणि कार्यक्रमाचा आनंद घ्यावे. 12:15 26 तारखे सकाळी कार्यक्रम होणार आहे. राजे, कोणकोणत्या सुविधा या ठिकाणी तुम्ही या सांस्कृतिक हॉलमध्ये निर्माण केलेल्या आहेत? आम्ही सगळ्या सुविधा असू दे, वधूवर रूम असू दे, वॉशरूम बाथरूम असू दे, कॉमन वॉशरूम असू दे, आतलं वॉशरूम असू दे, प्लस इथं बसायला जागा, एवढी मोठी हॉल आपण कुठेही तालुक्यात कुठेही नसेल असं मला वाटतं.